शिरपूर तालुक्यातील चौतीस ग्रामपंचायतींसाठी नऊशे एकोणपन्नास अर्ज दाखल घोडसगाव व पिंपळे बिनविरोध आमदार अमरीशभाई यांनी केले अभिनंदन शिरपूर तालुक्यात आणखी काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता मात्र चार जानेवारीच्या माघारीपर्यंत चित्र होणार स्पष्ट शिरपूर तालुक्यातील चौतीस ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू असून तालुक्यातील ग्रामपंचायतमधील तीनशे चौदा सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली तालुक्यात काल तीस डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी इच्छुकांकडून सहाशे पंचेचाळीस अर्ज दाखल करण्यात आलेत त्यामुळे मुदतीअंती नऊशे एकोणपन्नास अर्ज दाखल झालेले आहेत घोडसगाव व पिंपळे ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य संख्या आहे त्या दोघी ग्रामपंचायतमध्ये सदस्य पदासाठी प्रत्येकी सातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत घोडसगाव व पिंपळे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य संख्या एवढेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध झाल्या असून त्या दोघी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे तर कालपर्यंत दाखल उमेदवारी अर्ज दिनांक चार जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत मागे घेता येणार आहेत व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वेळेत जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले जाणार आहे आणि दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मतमोजणी होणार आहे माझा खान्देश ब्युरो शिरपूर